राजकारणामध्ये शत्रूचा शत्रू हा मित्र असतो असं म्हणतात याची आता प्रचिती आली आहे. गुजरात मधल्या नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये भाजपकडून पाकिस्तानी संघावर फुलांचा वर्षाव केला जात असेल तर शिवसेनेनं समाजवाद्यांना सोबत घेण्यात गैर काय आहे असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधलाय. मुंबईत उद्धव ठाकरेंनी समाजवादी जनता परिवाराशी संवाद साधला आणि ठाकरे समाजवादी पुन्हा एकदा एकत्र आल्याचीही घोषणा केली आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिलं. जर तिकडे गुजरातमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पाकिस्तानी क्रिकेटर्सवरती फुलांचा वर्षाव भाजपा करू शकत असेल तर मी शिवसेना म्हणून समाजवाद्यांशी बोलू शकत नाही. मी का बोलायचं नाही? तुम्ही काय देशाच्या बाहेरून आलात? सरहद्दीच्या पलीकडून तुम्ही आलेलात? आपण ते इकडेच राहतो. अरे ठीक आहे, आमच्यात जे काय होते मतभेद टाकले गाडून तुम्हाला गाडण्यासाठी. काय बोलताय बोला. हाताला मुंग्यात होत्या, गुडघे कंबर मान पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताच्या मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस. मुख्यमंत्री बनण्यासाठी हे काँग्रेस बरोबर सोबत केली, घरोबा केला, तेव्हापासून हे आता हिंदुत्ववादी म्हणून त्यांना घेण्याचा अधिकार नैतिक राहिलेला नाही. आणि निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी किती असे पक्ष एकत्र केले ज्यांनी ज्यांनी बाळासाहेबांच्या विरोधामध्ये टीका केलेली आहे त्यांना त्यांना जनता येणाऱ्या निवडणुकीमध्ये घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. आणि या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे, घरी बसून कारभार करणाऱ्याला मतदान महाराष्ट्रातली जनता करत नाही. सह्याद्रीची उंची म्हणजे 24